नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट अॅग्रोच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर कलिंगडाच्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की कलिंगडात येणारा जो लाल कोळी आहे याचा आपल्याला नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे। तर या व्हिडिओत आता आपण बघणार आहोत की कलिंगडात येणारा जो लाल भोपळा बीटल जो असतो या बीटलचं आपल्याला नियंत्रण कशा पद्धतीने करायचंय। तर हा जो किडा आहे हा किडा येण्याचं मुख्य कारण म्हणजे 27 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान, आणि जो किडा आपल्या प्लॉट मध्ये येत असतो तो रॅपिडो पाल्पा फोवेई कॉलिस या जातीचा किडा आपल्या प्लॉट मध्ये येत असतो। तर या किड्याची जी काही आळी असते या आळीच्या खाण्यामुळे या आपल्या रोपांची जी मुळं आणि जे देठ असतात हे संपूर्णतः कुजतात आणि रोपं नष्ट होण्यास सुरुवात होतात। त्याचबरोबर काय होतं की जी पानं आहेत आपल्या प्लॉट मधली, तर ही पानं जी आहेत ही छिद्रांनी भरलेली असतात आणि पानांचा जो आकार आहे हा या छिद्रांमुळे बिघडलेला आपल्याला दिसत असतो। त्याचबरोबर फुलांचा जे काही भाग आहे तो देखील कुजलेला असतो, तिथे देखील आपल्याला या किडीचा जो उपद्रव आहे हा नजरेत येण्यासारखा असतो। त्याचबरोबर प्रौढ जे असतात या किडीचे हे काय करतात की रोप पूर्णपणे खातात आणि आपला पूर्ण जो प्लॉट आहे हा नष्ट करून टाकतात। त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपलं फळ जमिनीला स्पर्श करतं त्या ठिकाणी या किड्याच्या आळीची जी छिद्र आहेत आपल्याला सापडतील। त्याचबरोबर त्या ठिकाणी हा जो किडा आहे या किड्याचा जो प्रौढ आहे याने देखील तिथे नुकसान केलेलं आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसेल। तर अशा पद्धतीने हा किडा आपल्या प्लॉटमध्ये नुकसान करत असतो। मग या किड्याला आपल्याला जर नियंत्रित करायचं असेल तर आपल्याला पूर्वकाळजी घेणं काय महत्वाचं आहे, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कीड विरहित रोपांची लागवड करायची आहे। त्याच्यानंतर ज्या प्लॉटमध्ये आपण याची कलिंगडाची लागवड करणार आहोत त्या प्लॉटचं आपल्याला माती परीक्षण करून तिथे आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे। त्यानंतर पाण्याचं देखील आपल्याला परीक्षण करायचं आहे आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी तणांचं जे नियंत्रण आहे हे योग्य वेळेत करून प्लॉट जो आहे आपल्याला स्वच्छ आणि निरोगी ठेवायचा आहे। त्याचबरोबर ज्या जमिनीत आपण कलिंगडाची लागवड करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तिथं सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला तिथं त्या प्लॉटमध्ये लवकर येणाऱ्या जातींचा तिथं लागवड करायची आहे आणि आपल्याला त्याचबरोबर तिथे सापळा पिकं देखील लावणं गरजेचं आहे, जेणेकरून ही जी कीड आहे ही त्या सापळा पिकावरती जाईल आणि आपल्या मेन प्लॉटवरती ही कीड येणार नाही। त्याचबरोबर सर्वात महत्वाची काळजी आपल्याला ही घ्यायची आहे की आपल्या शेजारी आसपास कुठे जर कलिंगडाचा प्लॉट असेल आणि त्या प्लॉटच्या शेजारी जर आपला प्लॉट असेल आणि त्या प्लॉट मध्ये जर तिथे या किडीचे जर अटॅक झालेला असेल तर आपल्याला तिथं कलिंगडाची लागवड करायची नाहीये, जेणेकरून त्या प्लॉट मधून ती कीड आपल्या प्लॉट मध्ये येणार नाही। त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की जी काही रोपं आपली जाणार आहेत या किडीमुळे तर ती भरपाई काढण्यासाठी आपल्याला अतिरिक्त रोपं आपल्याला तिथं तयार ठेवायची आहेत। त्याचबरोबर काय करायचंय, नवीन जे क्रॉप कव्हर आलेलं आहे हे क्रॉप कव्हर लावून आपल्याला तिथं या रोपांचं रक्षण करायचंय। तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्वकाळजी घ्यायची आहे आणि या किडीपासून आपल्याला आपल्या कलिंगडाच्या प्लॉटला वाचवायचं आहे। तर हे झालं पूर्वकाळजीबद्दल। परंतु ज्यावेळी आपल्याला या किडीचं नियंत्रण हे जैविक किंवा आपण म्हणूया की सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की बिव्हेरिया बॅसियाना ही जी बुरशी आहे या बुरशीची आपल्याला 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्लॉटवरती करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की एकरी 40 याप्रमाणे पिवळे चिकट सापळे आपल्याला तिथं प्लॉटमध्ये लावायचे आहेत। त्यानंतर ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीने या किडीचं नियंत्रण करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचंय की डेल्टा मेथ्रिन 2.80% EC या कीटकनाशकाची फवारणी आपल्याला 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्लॉटवरती करायचे आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही या किडीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या किडीला नियंत्रित करता येईल आणि तुमचा जो प्लॉट आहे हा तुम्हाला या किडीपासून वाचवता येईल। तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण कलिंगडावरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडींवर माहिती देणार आहोत। तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।